वार्ता का मतलब है शिक्षा की नवीनतम खबर। इस वीडियो को व्हाट्सएप और फेसबुक पर शेयर करें। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बापू घोलप विद्यावार्तामध्ये आपलं स्वागत करतो। शालेय शिक्षणासंबंधी किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासंबंधी मी वेगवेगळे व्हिडिओ करून त्यासंबंधीचं चिंतन व्यक्त केलेलं आहे, प्रत्यक्ष अध्यापनही केलेलं आहे। विशेषतः मराठी भाषा मराठी सेटनेट परीक्षा PhD MPhilच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ विद्यावार्तावर सादर केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा विद्यावार्ताची प्लेलिस्ट बघा, तुम्हाला उपयुक्त ठरतील। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी उच्च शिक्षणासंबंधीचं माझं काही चिंतन आहे, उच्च शिक्षणात केवळ कसा सध्या देखावा केला जात आहे, ज्याप्रमाणे माध्यमिक शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत किंवा पालक जितके जागरूक आहेत तितके ते उच्च शिक्षणामध्ये नाहीत किंवा विद्यार्थीसुद्धा उच्च शिक्षणामध्ये जागृत नाहीत, सक्षम नाहीत, हीच गोष्ट मला वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये सांगायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आज भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शिक्षणाचा एक ऑनलाईन पर्याय समोर येत आहे, मात्र हा ऑनलाईन पर्याय ज्यावेळी आपण चर्चा करतो तो पर्याय केवळ माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणापुरताच मर्यादित असलेला दिसतो। उच्च शिक्षणासाठी, वैद्यकीय शिक्षणासाठी, अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी किंवा कुठल्याही मूलभूत शिक्षणासाठी अशा प्रकारचा ऑनलाईन पर्याय आपण चर्चितो का, यासंबंधीची काही साधन सामग्री उपलब्ध आहे का, या गोष्टीचा विचार करा। भारतामध्ये उच्च शिक्षणाचा विस्तार अजून पुरेसा झालेला नाही। शिक्षण घेण्यासाठी जी काही मुलं पुढे येतात ते कितीतरी टक्क्याने गळतात आणि नेमकीच विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात। भारतामध्ये विद्यापीठांची संख्या अजूनही 900 आसपासच कुठेतरी घुट मिळत आहे आणि सुमारे 40,000 महाविद्यालयं आहेत आणि 11,000 उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत। प्रगत देशामध्ये हा आकडा कितीतरी पटीने पुढे आहे। आपल्याकडे हे आकडे असूनसुद्धा वर्गामध्ये खोटी आकडेवारी दाखवणं, खोटी उपस्थिती दाखविणं यासाठी तितकीच चमत्कारिक पद्धतीची कार्यवाहीसुद्धा केली जात आहे। सध्या भारतामध्ये अशा प्रकारची आकडेवारी दाखविण्याची गरज जरी नसली तरी साधने जी आहेत ती ऑनलाईन शिक्षणाची प्राध्यापकांच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी जास्त आहेत। विद्यार्थ्यांचं हित किंवा विद्यार्थी जीवनामध्ये सक्षमपणे उभा राहावा, तितक्या तगड्या पद्धतीने त्याने अर्थार्जन करावं, जीवन जगावं याच्यासाठी आहेत का, याचा तुम्ही विचार करा। जे काही आपण वेबिनार घेतो, जे काही आपण सेमिनार घेतो ते विद्यार्थ्यासाठी किती आहेत, त्याच्यात विद्यार्थ्याचं चिंतन किती आहे आणि प्राध्यापकांचा एक प्रोफेशनल व्ह्यू त्याच्यामध्ये किती आहे, ही गोष्टही आपण विचारात घेतली पाहिजे। जर हे सगळं पाहिलं तर निश्चितच विद्यार्थी हे दुर्लक्षित झालेले दिसतात। त्यांचं जीवन उंचविण्यासाठी जे भरणपोषण ज्ञानात्मक करायला पाहिजे, कौशल्य शिकवून करायला पाहिजे, ते मागं पडलेलं आपल्याला दिसून येतं। भारताला या दृष्टीने खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, कारण प्रत्येक देशाचं भवितव्य हे उच्च शिक्षणावर अवलंबून आहे। म्हणून प्रगत देश उच्च शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रगती साधत आहेत। आपण अमेरिकेला जायचं म्हणलं की खूप उत्सुक होतो। भारतातल्या उच्च शिक्षणाचा दर्जा, संशोधनाचा दर्जा, विद्यावार्ता संशोधन पत्रिका प्रकाशित करत असताना मला यासंबंधीचंही बरंच चिंतन करण्याची संधी मिळाली, बरंच ज्ञानात्मक ऐकण्याची सुद्धा संधी मिळाली की आपल्यामध्ये PhD MPhil करणाऱ्यांचा दर्जा, संशोधन पेपर प्रकाशित करण्याचा दर्जा ह्या खूप गौण आहे, खूप घसरलेला आहे। कॉपी पेस्ट करूनच स्वतःचे संशोधन सिद्ध करणं आणि मार्क्स मिळवणं याच्यात आटापिटा करण्यामध्येच खूप प्राध्यापक, उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठं, महाविद्यालय मशगूल झालेली आहेत, गुंग होऊन गेलेले आहेत। नॅकची कागदपत्रं जोडण्यामध्येच त्यांची नोकरी आहे, एवढाच त्यांना विषय उरलेला आहे। अर्थात विद्यावार्तावर मी साहित्य आणि काव्य
हे आपले ललित विषय घेत असतो, एवढा अवघड विषय घेऊन बोलावं अशी माझी इच्छा नव्हती, परंतु सल मनातली कुठेतरी व्यक्त करावी म्हणून मी हे चिंतन तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. देशामध्ये उच्च शिक्षणाचा विस्तार होत असताना जर ताजे अहवाल काही बघितले तुम्ही, तर त्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की दर्जेदार आणि रोजगाराक्षम शिक्षण हे दिलंच जात नाही, वंचित आहेत त्यापासून, उपेक्षित आहेत कितीतरी घटक. उच्च शिक्षणातून विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, संशोधन, व्यवसाय, जीवन जगण्याची मूल्य, आपल्यातील क्षमता ओळखण्याची मूल्य, भविष्यात आपण काय करू शकतो, स्वहिमतीवर काही करू शकतो का, नवनिर्माण करू शकतो का, उद्याचा भारत उभा करू शकतो का, चीन, जपान, पाकिस्तान, अमेरिका यांच्यासारखं उच्च तंत्रज्ञान काही शोधून आपण देशाचं उज्ज्वल भविष्य घडू शकतो का, यासंबंधी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा विचार करत नाहीत, चिंतन करत नाहीत, कारण त्यांच्या चिंतनाला प्रेरित करणारे शिक्षक नाहीत. आता शिक्षक नाहीत म्हणताना ते शिक्षकांची अशी तक्रार आहे की पोरं नाहीत, विद्यार्थी नाहीत, मग भिंतीला साक्षर करायचं का, मार्गदर्शन कोणाला करायचं? पक्षी घरट्यात पिल्लाला जन्म देते आणि चोचीतून चारा घेऊन येते, आपल्या पिल्लाला भरवते. ते पाखरूच जर तिथं नसेल, अवकाळीच हुशारी होऊन ते बुडून गेलं असेल, तर त्या पक्षिणीनं ते फिडिंग कोणाला करायचं, अन्न कोणाला द्यायचं, हाही एक विचित्र प्रश्न आहे. कारण परीक्षा पद्धती आपली अशी आहे की विद्यार्थ्यांची उपस्थिती खूप कमी झालेली आहे, शिक्षकांप्रतीची त्यांची अटॅचमेंट खूप कमी झालेली आहे. कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्सच्या शाखासुद्धा आता वरचेवर भकास होत आहेत, उदास होत आहेत. जुने संशोधन काहीतरी रंगरूप बदलून, काहीतरी एक दोन अक्षर बदलून पुढे पुढे जात आहेत, परंतु मूलभूत नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह काहीतरी शोधून काढलं आहे, काहीतरी सिद्ध केलं आहे असं दिसून येत नाही. पिल्लू पंख उभारून आकाशात झेपावतं तरी ते स्वतः, मात्र हे आपलं पिल्लू जे आहे, आपलं जो विद्यार्थी आहे, त्याला तेवढे उडण्याचे बळ देणारे पंख तरी आपण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. ऑनलाईन शिक्षण आहे किंवा ऑनलाईन जी काही संसाधनं आहेत ती आपण उपस्थित करून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. उत्तर मला या दृष्टीने एवढं सांगायचं आहे की भविष्याचा वेध घेऊन, स्वतःची क्षमता आजमावून, मनापासून अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी जर निवडला आणि त्यांना तसा जर गुरु मिळाला, तर तेवढाच एक गट घडतो आणि तो खूप कमी आहे. बिघडणारा गट जास्त आहे, घडणारा गट कमी आहे. कारण विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखून अभ्यासक्रम निवडणं कठीण झालेलं आहे, संभ्रमात आहेत, मनोरंजनाच्या मागे ते गेलेले आहेत, कुठल्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून कुठल्या तरी एखाद्या उथळ अशा प्रकारच्या मार्गदर्शनातून ते दिशाभूल होऊन कन्फ्यूज झालेले आहेत. आणि स्वतःची क्षमता ओळखायची, स्वतःची शांत चित्ताने अभ्यासक्रम निवड करण्याची क्षमता ते विसरून गेलेले आहेत. वास्तव जगाचा जर विचार केला, तर आज आपल्याला आपल्या क्षमता ओळखून स्वतः स्वयंनिर्भर होण्यासाठी उच्च शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आपण खूप इनोव्हेटिव्ह चांगलं काही करू शकतो, ही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आणि शिक्षकांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मला या ठिकाणी दोष कोणालाही द्यायचा नाही, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक, प्राध्यापक आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, हे चारही घटक यासाठी जबाबदार आहेत. चिंतन घडावं, विचार विमर्श घडावा या उद्देशाने मी हा या ठिकाणी छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे. याचा दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भागही तुम्ही निश्चितपणे बघा, तुम्हाला निश्चितच उच्च शिक्षणाची काही दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. आशा वाटते व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत पाठवा आणि विद्यावार्ताला सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रत्येकाच्या हाती असलेल्या संसाधनांचा सदुपयोग करता आला पाहिजे. ज्ञानार्जन आणि माहिती मिळविण्यासाठी विद्यावार्तासारख्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलला सर्च करा आणि सबस्क्राईब करा. भाषण, अभिभाषण, मराठी साहित्य, संस्कृती आणि
विद्यापीठ UGC इत्यादी उच्च शिक्षणातील बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा।